केंद्र शासनाकडून इथेनॉल खरेदीच्या निविदा जारी. अल्कोहोल साठ्याचा प्रश्न सुटणार तर साखर उद्योगात आनंदाचं वातावरण. जुन्नरमध्ये अनधिकृत सट्टेबाजीवर कारवाई. 93 आरोपींना अटक. 5 आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी. वाढत्या उष्णतेमुळे पुण्यातील पाण्याचे स्रोत आटले. अनेक तलाव बंधारे कोरडे ठाक. 16 धरणं कोरडी पडल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण. ऐन मे महिन्यात विदर्भावर अवकाळीचं सावट कायम. आजपासून 2 दिवस विदर्भाला येलो अलर्ट. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. उदयनगरला पुन्हा अवकाळीनं झोडपलं. मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान तर केळीबागा जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवाल. राज्यात पुढील 4 दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. आज मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार. राज्यात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याची आकडेवारी समोर. मुंबईला 3 वर्ष पुरेल एवढ्या पाण्याची वाफ. उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान तर हार्बरवर कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक. मुंबई पुणे महामार्ग आज आणि उद्या 1.5 तासांसाठी राहणार बंद. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं नागरिकांना आवाहन. राज्यात 5व्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान. पालघर नाशिक मुंबईसाठी प्रचाराची संध्याकाळी सांगता. ठाण्यात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नरेश मस्केंसाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा. फडणवीसांच्या उपस्थितीत होणार प्रचाराची सांगता. मुंबईत सुमारे 400 सोसायट्यांच्या टेरेसवर होर्डिंग्स. मुंबई महापालिका आता याचा आढावा घेणार का असा प्रश्न निर्माण. मुंबईमधील मतदानासाठी प्रशासन सज्ज. मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं. निवडणूक अधिकारी संजय यादव यांचं आव्हान. भुसाळमध्ये वाहनांवर कारवाईची गरज. बसस्थानकांसमोर कोंडीची समस्या कायम. लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी. चोपडा तालुक्यात कापूस लागवडीची लगबग. शेतात ठिबक सिंचनाच्या नळ्या टाकण्याच्या कामात शेतकरी व्यस्त. छत्रपती संभाजीनगरमधील लिंगनिदान आणि गर्भपात प्रकरणी डॉक्टरसह 3 आरोपींना अटक. आरोपींमध्ये महिलेचाही समावेश. तारापूरमधील अणुभट्ट्या कार्यान्वित होण्यास आणखी 5 महिन्यांचा होणार विलंब. वीज निर्मिती सुरू होण्यास नोव्हेंबर उजाडण्याची चिंता. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरफोडी करणारा आरोपी अटकेत. 3,80,000 मुद्देमाल जप्त.